थैंक यू समीर जी सोमने सर्जन का आवाज अपन ऐकला खऱ्या अर्थाने माझ्यापर्यंत पहिल्यांदा माहिती पोहोचवली होती का तुमच्या आवाजाची काळजी खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्सच्या रिपोर्टर्सने जरूर घेतलेली आहे आणि खऱ्या अर्थाने सातत्याने लाईव्हच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये माझ्याविषयी त्यांची खऱ्या अर्थाने चर्चा चालू असते नक्कीच असंच प्रेम सदैव राहू द्या नाव नाही घेतलं तर काय हरकत नाही आहे परंतु आपलं काम चालू राहू द्या आणि तुमचं प्रेम आमच्यावरती राहू द्या पहिला बॉल डॉट निपट्या बॉल शिपट्या बॉल कुपच्या बॉल डॉट बॉल राजेजी भोयूर सर सध्या पार्सल डब्बा आलेला आहे सिप्रेट का सिक्रेट सध्या कोपच्या कोपच्या ते ताव मारतायत तीन डबे आहेत तीन डब्यात तीन मेनू काय काय आहेत माहित नाहीये यस या वेळेस समोरच्या दिशेला काय शबास बेकार क्षेत्ररक्षक आले बॉलवरती पण काय जाणार त्या उपाशी पोटी कचका भेटला भरलेले पोटी भेटला असता तर निभार लागला असता निश्चित आपण पाहिलं मित्रांनो यावेळेस चांगला फटका सुजवण्याचा प्रयत्न केला होता ऋषी सध्या उपाशी पोटी चक्रा मारितो काय मारितो कार्यक्रम झालाय उद्या बाकी बघा काम झाल्या झाल्या अजिंक्य पवार सध्या येऊन बसलं कीबोर्ड पार लूज केला आकाश ना मगापासून हँग केला दा पार येस निश्चित पुन्हा एकदा जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये यस नाही नाचाय म्हणजे ते काय बारा नंतर त्यांच्या अंगात शिरात संदीप सर बोलले तर बारा नंतर मग काय थोडं यावेळेस निश्चित आपण पाहिलं व्हाईट बॉल संदीप सरांचा वय झालाय पण लाईन मात्र मारायची बरीच सवय आहे हो का यावेळेस नक्की समोरच्या दिशेला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगले क्षेत्ररक्षक वेगानं बॉल जरूर खेळला गेलाय परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव इथे कम्प्लीट झाल्या चार धावा धावफलिकावरती आहेत आणि चार धावीच्या मदतीने कुठेतरी आस तिथे चार धावा धावफलकावरती पहिले षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे अंकित आणि स्ट्राईक एंडवरती यावेळेस आपल्याला आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये राज आपल्याला पाहायला मिळेल कारण की आतापर्यंत जर विचार केला तीन चेंडू खेळले गेले तर नितेशनं तीन धावा बनवल्यात एक वाईटची एक्स्ट्राची एकंदरीत चार धावा धावफलकावरती राज आहे तयार स्ट्राईकला डावखुरा आताचा फलंदाज जेल्या जेल्या तोही लागला बाबा हातात काय घातलाय सुसमोजे घातला का काय गेला बाबा ना खवाट आलं काय येगळाच घातलाय अंगात बस बॅटी टोकाय का सर नाही गडी करीत लागला बॉलर लेफ्ट राईट हंपर इस्राम बॅटमॅन सावधान यस हलक्या हाताने बॉल दाबलाय कुतायलाय बस फिल्डर मात्र एक नंबर चॅटिंग वाला वया धडी केलं थ्रो ना म्हणजे कसा जसं चॅटिंगचा मेसेज आले आले रिप्ले भेटतो असा डायरेक्ट थ्रो कचक्यात पॉवरफुल नेटवर्क पॉवरफुल आहे त्याला काय झालं डबल फ्यूज आहे एकंदरीत चांगले क्षेत्ररक्षण एक धाव धावफलकावरती आणि पाच धाव धावफलकावरती असताना पुन्हा एकदा आणखी तयार गोलंदाजी ट्रॅक वरती षटकातले अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक यावेळेस चेंडू हवेत खेळलाय खाली क्षेत्र आहे अबाकाच्या बाहेर क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतोय ओहो काय क्षेत्ररक्षण अशी फिल्डिंग चांगली म्हणजे खैसाची आणि मुंज्याशिवाय फिल्डिंग नाही होत हो निश्चित आपण पाहिलं दोन धावा आल्या आणि चियाचा टँकर आलाय कोणाला पियाचं व्हाय तर पैसे देऊन प्या फुकाट पियाऊ नका आहे तर टेस्ट मध्ये फक्त पैसे देऊन प्या धावफलक मात्र आता पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल सात धावा शेवटचा चेंडू या षटकातला पॉवर प्लेचं पहिले षटक आणि पहिल्या षटकातला हा शेवटचा बॉल वेगानं पुढे काय फटका इथे खेळलाय यावेळेस बेकार काय सांगायचंय आमनी ना तुमनी बॉल मात्र त्याला सुमनी 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 चार धावांसाठी चौकार निश्चित आपण पाहतोय खऱ्या अर्थाने अतिशय चाललेला हा भविष्य क्रिकेटचा रणसंग्राम आणि लवकरच तुमच्या भेटीस येत्या 22 तारखेपासून महाविकास आघाडी चषक 2023
ही स्पर्धा येते स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप स्वर्गीय वासुदेव इलेवन अंतराड भव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा नक्कीच त्या स्पर्धेमध्ये देखील तब्बल 1,00,000 रुपयांचं कॅश प्राईज आहे. द्वितीय पारितोषिक आहे 50,000 रुपये, तृतीय पारितोषिक आहे 25,000, चतुर्थ पारितोषिक आहे 25,000 आणि पाचवे पारितोषिक देखील आहे 5,000. फक्त 2 संघ शिल्लक आहेत. कुठल्या संघाला या स्पर्धेमध्ये देखील सहभाग घ्यायचा असेल तर जरूर आपण लवकरात लवकर संपर्क साधा, कारण की काही दिवस फक्त शिल्लक आहेत आणि अवघे 2 संघ बाकी आहेत. लागला खवाट हा नितना बा, हो बेरिंगा ढिल्या करा, काय बोलायचंय. या 6.5 फुटाचा मोजू ना, पंच द्या इशारा, तो बघा याची खवाटा नितनावून झाल्यावर तो तिकडे खवाटा फ्री करायला लागला. ओके करा, रातच्या 12 वाजून तो परत खवाटात नितनावा. नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज तयार, अजून लावा पडियत जाऊन दे, एक मधले वटेव जाऊन दे, एक फाट्याचे पडियत जाऊन दे, एक बाथरूमात लावा, सगळी का फिल्डिंग ओके लावा. येणारा बॉल पहिला बोट चेंडू असेल षटकातला. दिखताय जिलबीवर मांगताय भजिया आंधळी शॉट, हळदीला जिला आंधळी शॉट बरोबर, काय झालं ते कोपच्यात राहून बरोबर लाईन बसते परफेक्ट, मग तो अंधेरा असला तरी बरोबर लाईन मारता येते. दुसरी कुण का नाही बाबा, कुण काही सांगाल तुम्ही, फुकाड वांद कराल. निश्चित चांगला चेंडू हाताला षटकातला पहिला बॉल. चौकार आला आणि धावपळक मात्र आता पुढे जात असताना 16 धावा धावफलका पडली आहेत. 17 का, या 17 धावा. अक्षय गोलंदाजी ट्रॅकवर येणारा बॉल फ्री हिट, जागा आणि झोपा पण सपनात येणारा बॉल. यावेळेस कर्सनला बॉल फिंगर, 2-2 बॉल मध्ये त्याला थांबाय. हे कन्यादान वाला आहे बॉल, कन्यादान केलं काय फायदा आहे. यस राजूजी वैखरे आलेत मला वाटतं. या 12 वाजले का, कैलास सॉरी कैलासजी वैखरे आलेत 11:48. केक येतोय पाठीमागून. नक्कीच आपण पाहतोय आता मात्र धावपळक पुढे जात असताना पाहायला मिळेल 18 धावा धावपळकावरती तयार. तर स्ट्राईक एंड वरती यावेळेस सुसमोजे घालून राज, सिंगल काढी डबल इंजिन बॅट्समन तयार. षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवरती. गोलंदाज खोसऱ्या बॉल होता, गड्यांना खोलून मारला आहे पण तो पण काय सांगायचंय, एकच कुपोषित रट्टा याला सांगतात, बिना प्लस पोलिओ घेतलेला फटका.
म्हणजे कुपोषित फटका। एकंदरीत एक सिंगल आली आणि सिंगलच्या साह्याने आता मात्र धावफलक 19 म्हणजे 51-19। शाळेत आम्ही कमी गेलो तो गुरुजींचा मार मोकार खालत। येणारा बॉल पुन्हा एकदा पाहावला गेला अक्षय तयार गोलंदाजी ट्रॅक वरती। यावेळेस अचूक टप्प्याचा हा चेंडू होता आणि बघता बघता दोन षटकांचा खेळ इथे झालाय समाप्त। संघाची टोटल धावफलकावरती 19-12 चेंडूचा खेळ झालाय। अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। 12 चेंडू मध्ये बनवल्या गेल्यात 19-12। अजूनही 12 चेंडू मध्ये किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील ते देखील पाहावं लागेल। दोन्ही दिग्गज संघ आहेत आज कर्जत तालुक्यामधील वाकस या मैदानावरती। सरपंच ग्रुप चषक 2023 आणि ग्रामस्थ मंडळ वाकस यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेच्या निमित्तानं आज एकमेकांसमोर येऊन ठाकले गेलेत। पाहावं लागेल आमचे डॅडी सध्या जेवणासाठी भोजनासाठी रवाना झालेत, हरकत नाहीये, येतील। त्यांची 12 फेरी होईल बहुतेक। यस केक निमित्तानं, कारण की त्यांची पॉस। यस खवाटा नितना वा ही गाडी मला वाटते बारीक गाडी, इंजन बारीक, अवरेज फुल, डबल धमाका, सुतळी बॉम्ब ढसका। कॅमेरामन काय बोलाय जाय नावाज नाही याचा। यस तुम्ही काय तुमचा 7-12 ओपन होईल, घाबरू नका। बंटी माळी खुशीत 25 बॅटी हातात पण सध्या 0 बॅट। ओ इथे काय फटका बेकार, पार खवा वर करू करू खवा शॉट हांडगा सगळ्या पहिली बारी लागलं तर लय भारी। फक्त आमचे संदीप गायकवाड सर सध्या नाचत नाही त्यातच मन नाराजी। थवडी जे षटकार सॉरी गोलंदाजी ट्रॅक वरती आला तो म्हणजे दिनेश आणि पहिलेच बॉलावर काय सांगायचा कुचका नारळ फोडला गेला। यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका इथे हवेत केलाय। काय सांगायचं याला सपनात आली काय कंजी बया, हातात सुसमोजे घालून तशी तशी पावर आली आहे। अगं पोरी तू सपनात ये ना आणि 4-5 कानफटा देना। काय बोलायचंय, कानफटात नाही पण बॉलावर मात्र दे जाती अगं। सध्या निबार दाबा ते बॉला जे मगी लागला तर काय सांगायचं काय धू ना कुस्कर अजून आपट। यस ठोक 3-4-5 यस त्याची बारी झाली। बॉलर आता तू चापून यार तो बॉल कसा आहे बघ तो देखा तो सांगतो त्यानं चापलाय आता मा काय चापू ठीक आहे। परंतु धावफलक मात्र 29 धावा धावफलकावरती जोडले गेलेत। तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅक वरती। षटकातला पुढचा चेंडू दिनेश यावेळी समोरच्या दिशेला ठेवला होता बास। नाही याला मौकार आर्थिंग आहे का, साधा बोट लागेल तर टच। बर बाबा बाप्याचा नाही बाईचा तर बाईचा म्हणजे बाईची धाव बाईस काही नका ऐकू बाईची। यस यस बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली 30 धावा धावफलकावरती। संदीपजी गायकवाड सर सध्या हसतायत गुल्लू 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 सध्या उपाशी पोटे आहेत ते काय हरकत नाही। मला वाटत ते टाकी फुल करून आलेत काय हरकत नाही, टाकी फुल आहे का। येस यस हे जुना कुबाड सुटला कुठून तरी निश्चित आपण पाहतोय। चिंतामणी 11 वाकस टीम सध्या आनंदाच्या झोपा घेईल आजची रात, उद्या परत पुन्हा एकदा धुसकुडताना पाहायला मिळेल का हरकत नाही। तुमच्यापर्यंत आम्ही येत नाही, आम्ही इकडेच जातो काही घाबरू नका। ऋषी सध्या निशांत बागडे कुठेतरी गायब आहेत सध्या, मला वाटतं अंडा पावरती ताव मारण्यासाठी गायब आहेत वाटतं। शेतकऱ्याचा पुढचा जेणू पुन्हा एकदा दिनेश तयार। दिनेशचा हा बॉल इथे चेंडू हवेत खेळाय, क्षेत्रक्षक आहे बॉल खाली आणि यावेळेस कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये। सासूबाई सासू मांडली असू आणि बॉल धरी घुसू घुसू फलंदाज होईल बाद।
थँक यू. आता मला विचार पडला, सगळी माणसं येत जर उभी राहिली तर गेट व कोण वया. आता काय सांगायचं आहे, गेटवाली माणसं आहे सगळीच तिकडे तथा असतो, त्यामुळे काही इलाज नाही. हस फलंदाज बाद झाला, आता 30 धावा धावपळीकावरती आहे. शेवटचे 2 चेंडूला खेळ शिल्लक आहे, 1 विकेट गमावली आता. ते म्हणजे टीम कानोर बॉईज क्रिकेट संघानं. कानोर बॉईज संघ देखील एक ताकदवार संघ आहे, चांदई संघ देखील एक ताकदवार संघ आहे. परंतु पाहावं लागेल या मॅच मध्ये कोण कोणावरती बाजी मारणार. मारा बाजी पण होऊ नका दाजी, लय बेकार येणार बॉल. यावेळी चांगला रफाडा दिलाय गड्याना, फिल्डर वाकून वाकून बॉला वाला आहे, भारी फिल्डिंग केली गड्याना. बॉल हेलपाट येतो पण टोपे उपकार लक्ष आहे. काय सांगायचं आहे, 31 धावा. नाही टोपी सांभाळणं गरजेचं आहे, कारण कसं माहित आहे का, सध्या टोपी लावायची सीझन भरपूर चालू आहे. शुभमंगल सावधान, आमचा पोऱ्या चांगला आहे ठीक आहे, आमची पोर चांगली आहे ठीक आहे, पण जमना मग लय वाईट आहे. काय बोलायचं, सीझन चालू आहे, टोपी लावा लावी. एस 31 नाही सर, थांबा तुम्ही आता आला त्यामुळे शांत राहणार, 7-12 हातात येईल लगेच. 31 धावा आहे धावपळीकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दिनेश तयार. यावेळेस हेलिकॉप्टर खोदण्याचा प्रयत्न केला आहे शत्रक्षक आहे डीप मध्ये. बॉलाव गडी काय सांगायचं, दुरुनूच त्याला बॉला शिंगा फुटली ती काय, दुरुनूच गडी दचकला. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथे 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावपळीकावरती 32 धावा. नेक्स्ट मॅच जुबिली आणि त्यांच्या विरुद्ध टीम काटरंग. या दोन्ही संघाच्या संघाने ऐकायला विनंती असेल, जेव्हा हे षटक समाप्त होईल तेव्हा आपण पहिला डाव समाप्त झाल्यानंतर बरोबर नाण्यापैकीचा कौल करण्यासाठी रिपोर्टिंग करायचे. शेवटचा अंतिमचा षटक आहे, शेवटचं षटक चांगलं म्हणजे बुधली. तुमच्यात होते का नाही बुधली काय माहित बा, लगीन झाल्यावर 2-3 दिवसांना होते का नाही होत का, मूळ पाटी आल्या होते कापा कापी होते ती नाही होत ठीक आहे, काय हरकत नाही आमच्यात होते. शेवटचा षटक पाहावं लागेल आता कुणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला जाईल. आदित्य यावेळेस आलाय, पण सुसमोजावाला बॅटमन काय जागा सोडित नाही हे सांगतो लेट पण थेट. राज आहे, 8 चेंडूचा सामना केला, 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. चला वेळ वाचवा सातत्यानं, कारण काय माहित आहे का वेळ कुणासाठी थांबत नाही आहे, त्यामुळे वेळ वाचवणं फार महत्वाचं आहे. सासू सुनेची आणि आयटम कुणाची, काय सांगायचं आहे, असू दे ती आयटम कुणाची काय फरक पडत नाही, कारण सगळ्यांच्याच आयटम सगळ्यांनाच भेटते नाही, जात इकडचा तिकडे घोटाळा साल सांगलीवरून गडचिरोलेले कधी काही काही जात. चला हा मारा, तुम्ही हवा घाला पार, दवळा गाया लागेल तुम्हाला हवा घालायला लागलं तर. नक्कीच शेवटचा षटक चालू आहे आणि आदित्य आलाय. आदित्यचा हा बॉल राजसाडी पर्यंत यास कन्या तयार आहे.
बॉल फुल ललितचा चेंडू होता अगदी बीसीएफला खेळला आहे क्षेत्रचेक आले बॉल वरती चांगली क्षेत्रचेक दोन धावा वेगानं कंप्लीट फक्त काय नाही बाबा खवाटा सांभाळा सालट्या सांभाळा तुझा वाकडचा मैदान आहे उलट्या उड्या मारले तरी धोका नाही जर पाहिलं तर दोन धाबीच्या मदतीने आता मात्र कपडे 36 धाबा दाबल कपडे जाऊन पुढल्या जिंकी तरी काय सांगायचं पॉवरफुल फटाकरी सारखा काम आहे वाद पेटली पण बॉम्बचा पॉवर नाही शेवटचे दोन बॉल कुठली बॉम्बची पॉवर काय झाले अजिंक्य पॉवर तर होती माझा चित्तामध्ये वापस गेल्या बरोबर ठासते ठास 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 फलंदाजी चांगली राहिली होती अजिंक्य पवारची खऱ्या अर्थाने आपण अजिंक्य पवारचं नाव सातत्यानं मित्रांनो जर म्हटलं तर का घेतलं जात नाही कारण की ही स्पर्धा आपण पाहतोय लाईव्हच्या माध्यमातून तब्बल सात समुद्र पलीकडे पोहोचवण्याचं काम ही स्पर्धा नाही अनेक स्पर्धा या वाहिनीच्या माध्यमातून आपण पाहतोय वेळ विलंब करा अर्थाने मित्रांनो चला लगेच या जशी पुण्याशी एकदा दुसऱ्या डाबाला सुरुवात होईल तसं पुण्याशी एकदा आपण ऐकूया सातत्याने ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा आपण ज्यांच्या मुखवाणीतून पाहिल्या या स्पर्धेमध्ये देखील मला देखील आज त्यांच्या समवेत मला वाटतंय समीरजी सोमणे सरांच्या समवेत ही माझी दुसरी स्पर्धा आहे तिसरी स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने सातत्याने मार्गदर्शन देखील त्यांच्या माध्यमातून होत असतं सातत्याने खऱ्या अर्थ जर पाहिलं जेव्हा मी समालोचनाला सुरुवात केली तेव्हा मला पाठीमागून खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करण्यात कोणी नव्हते परंतु जसं जसं मी अनेक दिग्गज समालोचकांच्या समवेत जोडले गेलो तसं तसं काही काही सांगल्या तर काही काही लाता मारल्या पण काय सांगणार आहे सांगल्या तर नक्कीच
त्यांचं सर्वांचं मी खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि मायक्रोफोनवरती मी इन्व्हाइट करेल समीरजी सोमणे सरांना. मी थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच ग्रुप चषक 2023 सरपंच ग्रुप व ग्रामस्थ मंडळ वाकस यांच्या वतीनं भरवण्यात आलेली ही नाईटची रजनी. धन्यवाद. हॅलो. पहिल्यांदा कैलासजी वैखरे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. समस्त क्रिकेटर्स आणि त्याचबरोबरीने, कारण आता 20 तारीख इंग्रजी खरं तर आपला दिवसाची सुरुवातच पहाटेला होते, परंतु सर्वजण आता 12 आहे, तर आपण कैलासजी वैखरे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया जे अगदी आपल्या मंचावरती आहेत. बंटी, आजचे आपले बर्थडे बॉय ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं मात्र इथे आयोजन करण्यात आलेलं आहे कैलासजी वैखरे. आणि आता खरं तर या मॅचची सुरुवातच आपण बर्थडे सॉंगने करूया आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊया त्या कैलासजी वैखरे यांना. वैखरे यांना ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत सरपंच ग्रुप आणि ग्रामस्थ मंडळ वाकस, जय हनुमान क्रिकेट संघ वाकस, चिंतामणी वाकस यांच्या वतीने वाकस क्रीडांगणावरची तिसरी रजनी स्पर्धा अर्थातच एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा तुम्ही अनुभवत आहात. त्या अर्थातच कैलासजी वैखरे यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. पुढच्या वर्षी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची एक सेंच्युरी पाहायला मिळावी एवढ्या साऱ्या शुभेच्छा त्यांना. आणि आता एक बर्थडे सॉंग. कोळंबेने ते दांडी गुल केले फलंदाजाची, त्रिफळाचे फलंदाज. आणि कैलासजी वैखरे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभास्ते आपण नाणेफेकेचा कौल इथे करतोय. एका बाजूला जनमन जोडली आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय काटरंग दर्गी बॉयज काटरंग या दोन संघादरम्यान मात्र लढत होईल. आणि टॉस इथे जिंकलाय जनमन जोडली टीमने, निर्णय ते आपल्यापर्यंत सुपूर्त करतील यात शंका नाही. कल्पेश होता कर्णधार आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्य. खरं तर अगोदरचा सामना उमरोली संघाने इथे मात्र जिंकला. आता चांदई आणि त्यांच्या विरोधात कानोर बॉयज पुन्हा एकदा कर्जत वर्सेस, या अगोदर पनवेल होतं, आता कर्जत वर्सेस अगदी आपण पाहतोय बदलापूर बेल्ट आहे. पुढचा सामना बदलापूर बेल्ट मधील एक ताकदवान संघ जोवेली आणि त्यांच्या विरोधात खोपोली नगर परिषदेतील आणखी एक ताकदवान संघ अर्थातच काटरंग हा संघ अगदी आपण पाहतोय. मगाशी उमरोली संघाचा उल्लेख करत असताना समीरजी लोंगले यांचा मी उल्लेख केला. समीरजी लोंगले, सचिनजी थोरवे जे अध्यक्ष आहेत, खरं तर सिव्हिल इंजिनियरचा जो रायगडचा तो त्यांचा युनिट आहे त्याचे अध्यक्ष आहेत सचिन. समीर लोंगले अगदी आपण पाहतोय सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांनी ते सातत्यानं सांगत असतात की क्रिकेट स्पर्धा खेळले पाहिजेत, नवयुवक खेळले पाहिजेत. क्रिकेटवरती प्रेम आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम जपत असताना, खेळत असताना या नवोदितांनी सर्वात महत्वाचं म्हणजे आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपलं शिक्षण देखील जपलं पाहिजे. हा संदेश समीरजी लोंगले आणि सचिनजी थोरवे सातत्यानं देत असतात. क्रिकेटवरती प्रेम आहे, परंतु नवोदितांचं भविष्यासाठी देखील ते विचार करतायत ही खरोखरच खूप चांगली बाब आहे. समीरजी लोंगले आणि सचिनजी थोरवे याबद्दल खरोखरच तुमचं तितकंच कौतुक करावं तितकं कमी आहे. इथे समोरच्या दिशेनं मारलेला फटका, एक डाव धावफलकावरती घेतली जाते. नवीन बॅटर अंकित तेजस आणि त्याच्या साथीला तेजस बाद झालाय, वैभव बाद झालाय, तेजस आणि अंकित मैदानावरती आहे. 41 पाठलाग करायची गोलंदाजी करतोय अतिश कोळंबे. चांदई
आणि त्यांच्या विरोधात कानूर बॉईज. जयशंकर क्रिकेट संघ चांदई ग्रामीण क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून त्यांची स्पर्धा आपण कर्जत तालुक्यात पाहतो. काय वेग आहे पहा, मागची जी स्पर्धा होती वाकस ची स्पर्धा होती जनमन वाकस संघाची जिथे ते चॅम्पियन राहिले होते तेव्हा देखील अतिशने टाकलेली गोलंदाजी. खरं तर कर्जत विरोधात पनवेल असा जो सामना झाला होता आदर्श पनवेल तगडा संघ त्या विरोधात देखील आतिशने केलेली गोलंदाजी आणि आता देखील खरोखरच प्रश्नचिन्ह उभा केलाय कानूर बॉईज सारख्या तगड्या संघासमोर. बाचेकडा मागे चालला चेंडू गली रिजनला चांगली फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी होते. एक धाव एकरी धाव संख्या एकरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल दोन वर. सावध पवित्राने सध्या तेजस आणि अंकित खेळत असताना त्यांना ठाऊक हा प्रमुख गोलंदाज आहे. महत्वाची विकेट मात्र वैभवची गेली. वैभवने पहिल्याच बॉलवरती स्विपचा फटका मारण्याचा जो प्रयत्न केला असं वाटते जणू काय त्याला ठाऊक होतं की आतिश मला ब्लॉकहोलला चेंडू टाकणार आहे. फटका थोडासा लेट एक्झिक्यूट झाला अन्यथा मला तर असं वाटतं की बॅटवरती चेंडू आला असता तर तो देखील सीमापार परंतु वेग प्रचंड होता म्हणून फटका एक्झिक्यूट होण्याच्या अगोदर चेंडू मात्र निघून गेला. धाव संख्या दोन बाउन्सरचा इथे मात्र वापर केला. कम्मालीची गोलंदाजी दोन अगदी पहिले दोन चेंडू फुल्लर लेनचे पाहिले हा चेंडू अगदी आपण पाहिला बाउन्सर मात्र इथे टाकला अतिशने. फार कमी गोलंदाज आहेत फार कमी गोलंदाज आहेत या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये उजव्या हाताचे की ज्या बाउन्सर चेंडूचा ते मात्र वापर करतात. दोन धावा कानूर बॉईज संघाचा. हेलिकॉप्टर मारायचा होता परंतु काय वेग आहे ब्रंट साऊंड इथे आपण पाहिला. अतिश कोळंबेने पुन्हा एकदा आपल्या गतीच्या जोरावर आपल्या वेगाच्या जोरावरती कानूर बॉईजला फक्त दोन धावांवरती इथे थांबवलं आणि विकेट देखील घेतली महत्वाची ती वैभवची. तीन षटकं बाकी आहेत समीकरणं बिघडली आता कानूर बॉईज टीमसाठी 18 बॉल दावा करायचे त्या मात्र आता 39 13-13 सरासरीने. थँक्यू भगवानजी वैखरे यांचं इथे आगमन झालंय. कैलास वैखरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि छोटीशी चिमुरडी या ठिकाणी स्टेजवरती तिला पाहून माझ्या मुलीची मला आठवण झाली. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ते सांगतात व्हॉट्सअपला पाठवले. पहिल्या ओव्हरमध्ये दोन धावा 13 बॉल 13 सरासरीनं 3 षटकं 39 करायचे आहेत. वैभव तेर फुल टॉस बॉल समोर खेळलाय. लॉंग ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल सीमारेषा पार. धावांची गरज होती आणि तेजेच्या बॅट मधून इथे आलाय षटकार. फटक्याची गरज होती कारण आतिशने जो दबाव टाकला होता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त दोनच दाबा दिल्या होत्या. वैभवची त्यानं विकेट घेतली होती ते आक्रमण करणं गरजेचं आहे. पहिल्या प्रत्येक ओव्हरमध्ये 13 दाबा करायचे आहेत असा असताना दबाव वाढू द्यायचा नाहीये हाच एक विचार करून फुल टॉस बॉलवरती इथे मात्र षटकार घेतला तो तेजसने. हात खुले करणं खूप गरजेचं होतं. जी दाबांची कोंडी राजेश वैखरे इथे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना कैलास वैखरे यांना त्यांच्याच खरं तर सहकार्यातून ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता टप्पा इथे भेटला वैभव थेरला. वैभव थेरने जेव्हा जनमन ढवळेपाडाची डेची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये विकेट ज्या घेतल्या होत्या त्या अजूनही कारण हा बदलापूर बेल्ट मधील कानूर बॉईज हा संघ खेळतोय म्हणून एक ती आठवण झाली. वैभव थेरने घेतलेली ती चार मला असं वाटतं 4 की 5 विकेट एकाच ओव्हरमध्ये त्याने घेतल्या होत्या. तोच समोर आहे आणि समोर तेजस समोरच्या दिशेला पाहूया कितपता चेंडू गेला. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे आला आणि ते वैभव थेरने महत्वाचा गडी ते बाद केला तो अर्थातच तेजस. दोन धक्के आतापर्यंत मिळालेत ते कानूर बॉईज टीमला. दादाच्या बड्डेला चषक ठेवलायला खान
जबरदस्त क्रीडा स्पर्धा सरपंच ग्रुप चषक आणि आपण विचार केला तर सरपंच ग्रुप सरपंच या नावाने आजकाल बरच काही ट्रेंडिंगला आहे। राकेश साडे पारितोषिक होतं 100 रुपयांचं ते राहिलेलं आहे। राकेश बिवलकर आपण आपलं पारितोषिक घेऊन जा, 100 रुपयांचं जे कॅश प्राईज होतं आपलं ते आपण घेऊन जा। संतोष वैखरे व्यासपीठावरती आहेत, आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा। वैभव ठेर धीमागतीचा चेंडू होता, हुक केलाय, खराब चेंडू आणि त्यावरती ते आक्रमण केले, पहिल्याच बॉल वरती ठोकलाय ते अक्षयने षटकार। 6 धावा, 6 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल आता 14 वरती 14। या ओव्हर मध्ये धावा आल्या, 13ची सरासरी अपेक्षित होती आणि या ओव्हर मध्ये तब्बल 12 धावा मात्र आलेले आहेत। कॅल्क्युलेशन आता थोडं बाजूने आलंय ते कानूर बॉयज टीमच्या, 14 धावा 14। पहिल्याच बॉल वरती अक्षयने इथे खेचलाय षटकार। उंच पुरा खेळाडू जेव्हा तुमच्या समोर असतो तेव्हा तुम्ही बाउन्सरचा वापर करता, तो देखील धीम्या गतीचा, तेव्हा हेच तुम्हाला पाहायला मिळेल। सर्वात स्ट्रेंथ असते जी अगदी खरं तर क्रिकेटमध्ये शॉर्ट टर्म म्हणजे अगदी कमी उंची जे खेळाडू पूल आणि हुकचे फटके मारताना आपण पाहिलेले आहेत, परंतु उंच जे फलंदाज असतात जास्त उंचीचे त्यांच्यासाठी असे फटके अगदी सहज साधे सोपे असतात आणि तसाच एक फटका मात्र इथे पाहिला। वेगवान चेंडू बाची कडा इथे झेल मात्र सुटलाय अक्षयचा पाव। वैभवच्या वरदात ज्याने ज्याने आक्रमण केलंय त्यांना बाद करण्यामध्ये वैभवला यश मिळालंय। या अगोदर षटकार मारला तो तेजसने, त्याला त्याने बाद केलं। आता देखील आपण पाहतोय की अक्षयने षटकार मारला, पुढच्या चेंडूवरती त्याची विकेट त्यानं प्राप्त केली होती परंतु इथे झेल सुटला। धावा संख्या 14 14। कम्मालीचा सामना रंगतोय, एका बाजूला डीएक जयशंकर चांदई आणि दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय कानोर बॉयज। वेगवान चेंडू बाची कडा परंतु थोडे क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत, गलीचा क्षेत्ररक्षक पुढे आलाय। या ओव्हर मध्ये वैभव थेरने एक विकेट घेतली फार महत्वाची तेजस्वी, परंतु धावा देखील आल्या या ओव्हर मध्ये तब्बल 13। सरासरी अपेक्षित होती कानोर बॉयज टीमला प्रत्येक षटकामागे 13ची। 2 षटकांचा खेळ समाप्त, 15 झाल्यात आणि 2 ओव्हर मध्ये आता धावा करायचे त्या मात्र 26। 12 चेंडू 26ची गरज। जनमान जोविली संघ करण कल्पेश आपला निर्णय, जय हनुमान जोविली संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत आपण सुपूर्द करावा। टॉस आपण जिंकलाय, 12 चेंडू 26ची गरज आहे। बारा चेंडू 26 धावांची गरज, गोलंदाजीसाठी मात्र इथे दाखल झालाय गोलंदाज तिसऱ्या षटकात। चिराग मात्र गोलंदाजीसाठी दाखल झालाय। बाबांचं प्रचंड क्रिकेटवरती प्रेम आहे, अर्थात संजय कोळंब्यांचं आणि त्यांचा छोटा सुपूत चिराग। ब्लॉकला टाकला होता चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहे आतिश। निर्धाव चेंडूची होती ते सांगत 11 बॉल धाबा करायचे त्या मात्र आता 26। पहा विकेट आल्या, पहिल्या ओव्हर मध्ये 2च धाबा आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हर मध्ये 13 धाबा आल्या। आक्रमणाला कानोर बॉयजने सुरुवात केले, आता 11 बॉल जिंकण्यासाठी 26ची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम। लेंथ चांगली होती परंतु लाईन इथे खराब आहे, दंडित केले संदीप गायकवाड सरांनी। एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते। धाबा संख्या 16 16। 11 चेंडू 25ची गरज, 11 बॉल 25 धावा करायचे। थोडे ते डिस्कशन होत असताना गोलंदाजाच्या समवेत कानोर बॉयज बॅटिंग करत आहे हा संघ। पाठलाग चालू 41 धावांचा, 16 धावा झाल्यात। बॅटचा वेग प्रचंड आहे परंतु त्या पलीकडे जाऊन अगदी आपण पाहिला की चिरागचा टप्पा आणि अचूक वेग
या जोरावरती आणि दिशा देखील अचूक आहे या जोरावरती त्याने अक्षयला मात्र इथे थांबवलं. निर्धाव चेंडूची केले सांगता. धाव संख्या स्थिरावली होती 16 16 25 करायचे 10 चेंडू 25 ची गरज. फुल्लर लेनचा चेंडू होता कव्हर्स मधून इथे काढलाय. स्वीपर कव्हरला खेळाडू तैनात आहे. अतिशय वेगाने येतोय. चांगली फेक विकेट किपरच्या हातामध्ये. फक्त एकच धाव. एकरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय 17. धावा करायची त्या मात्र 9 चेंडू 24 ची मात्र आता गरज. पुन्हा एकदा धावांची कोंडी करण्यामध्ये यश मिळालंय ते चिराग या गोलंदाजाला. दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा आल्या 13. सरासरी 13 अपेक्षित होती परंतु मागच्या 3 चेंडूंचा आपण विचार केला तर फक्त 2 धावा आल्यात. म्हणजे ऍज पर कॅल्क्युलेशन पुढच्या 2 चेंडूंमध्ये 3 चेंडूंमध्ये किमान 11 धावा करायचे. 24 ची गरज. फुलटॉस चेंडू होता गॅप मध्ये इथे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तैनात. फक्त एकच धाव. काय गोलंदाजी करतोय चिराग. इतक्या कमी वयामध्ये इतकी छान अशी गोलंदाजी. मला असं वाटतं वयवर्ष किमान 15 ते 16 या वयाचा खेळाडू. मोठा बंधू टीमच्या बाहेर परंतु छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी. एकरी धाव. स्कोर आतापर्यंत 18 धावा. जिंकण्यासाठी गरज ती 23 धावांची. षटकारांची गरज आहे सध्या कानोर बॉयज टीमला. हा धीम्या गतीचा चेंडू होता. काय गोलंदाजी करतोय. खांद्यावरती अपेक्षित जी गती होती अक्षयला त्या गतीने त्याने बॅट फिरवली परंतु इथे हा धीम्या गतीचा चेंडू मात्र टाकला. 4 चेंडू गतिमान होते. 5वा चेंडू थोडा तिथे धीम्या गतीचा गती परिवर्तनाचा सिद्धांत त्याने वापरला. इतक्या कमी वयामध्ये आलेली ही मॅच्युरिटी खरोखरच क्रिकेटमध्ये लाभदायक ठरेल त्याच्या पुढील भवितव्यासाठी. धावा आहेत 18. जिंकण्यासाठी 23 ची गरज. 1 षटकार या चेंडूवरती अपेक्षित असेल कानोर बॉयज टीमला. ओवर पिच बॉल होता मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने हा चेंडू ते काढलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू गेला स्क्वेअर लेगला. फक्त 1 धाव या ओवर मध्ये. चिरागने फक्त धावा दिल्या त्या अवघ्या 4 आणि 4 धावेने स्कोर मात्र जाऊन पोहोचला 19 वरती. आणि आता 6 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज आहे तब्बल 22 धावांची. 6 बॉल धावा करायचे त्या 22 धावा झाल्यात 19 कानोर बॉयज टीमच्या. जयनमान जुबेली संघ कल्पेश आपला निर्णय काटरंग बॉयज कडे देखील सुपूर्द केला तरी चालेल कारण दोन्ही संघ तिकडेच आहेत. कारण पुढची जबरदस्त फाईट आहे जयनमान जुबेली विरोधात काटरंग या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला तो जुबेली संघाच्या कर्णधाराने. सहा चेंडू जिंकण्यासाठी 22 ची गरज. अक्षय वरती सर्वांच्याच नजर आहे. या सामन्यामध्ये चमत्कारिक करण्याचं काम तोच करू शकतो. अपेक्षा देखील कानोर बॉयजला या फलंदाजाकडूनच आहेत परंतु गोलंदाजीसाठी मंगेश मात्र दाखल झालाय शेवटच्या षटकात. 6 चेंडू 22 ची गरज. कानोर बॉयज टीम गोलंदाजी करताना सुरुवात चांगली राहिली. पॉवर प्लेच्या षटकात 10-11 अपेक्षित. दुसरं षटक चांगलं राहिलं. अक्षयचा 8 दिल्या. तिसऱ्या षटकात 13 आल्या. पुन्हा एकदा शेवटच्या षटकात 8. परंतु तिसरं षटक जे चिरागचं राहिलं आणि पहिलं षटक अतिच तिथेच ते मागे पडले. मंगेचा चेंडू थोडा इथे खाली राहिला परंतु लाईन खराब आहे. पंच इथे दंडित करतात. 6 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र गरज असेल ती 21 धावांची. 6 बॉल 21 ची गरज. मंगेश हा जुबेली संघाने इथे फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि त्याने आमंत्रित केले काटरंग टीम साठी बॅटिंगला. 6 बॉल 21 ची गरज आणि तिसरे पंच. चला इथेच का? ओके चला लाईव्ह ला इथे चेक करतील. तिसरे पंच गेम ऑन. 6 बॉल 21 करायचे. अक्षय समोर मंगेश. टप्पा पडला त्यानंतर त्याने वळण घेतलं. शफल झाला बॅटर इन फेवर ऑफ अंपायर असतील आता बॉलरच्या. डॉट बॉलचे इथे झाले सांगता. 5 बॉल धावा करायचे त्या मात्र 21 21. हे 2 चेंडू अतिशय
टीम कडून जी फलंदाजी हा वेगवान चेंडू होता। कानोर बॉय ज्या पद्धतीने नेहमी मैदानावरती खेळते किंवा आपण अगदी पहिले दोन षटका 30चा एक षटक 40 धावा एवढ्या मोठ्या धावा नाहीये त्या चार ओव्हरच्या सामन्यामध्ये, परंतु अतिच्या षटकात दोन धावा वैभवच्या विरोधात अगदी आपण पाहिलं की 13 धावा आल्या, तिथे त्यांनी जी सरासरी अपेक्षित होती ती पाहिली, परंतु तिसरं षटक जे राहिलं चिरागचं फक्त दोन धावा चार धावा त्याने तिथे दिल्या, हा सामना तिथेच टर्न झाला कानोर बॉईज टीमला। आपण पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देऊया आणि चांदई संघ जयशंकर क्रिकेट संघ चांदई संघ इथे मात्र विजय झाला, अभिनंदन असेल या संघाचं। आणि कैलाजी वैखरे यांना सर्वजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय आणि मॅचचा हिरो आता आमचे नितेश तरे आम्हाला सांगतील। आणि मॅचचा हिरो ठरला पॉवर प्लेचं पहिलं षटक